माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. एक लेटेस्ट परिपत्रक आलेले आहे ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट म्हणजे RR मध्ये दाखवत आहेत, राखीव दाखवत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं परिपत्रक आहे आणि तुम्हाला एक फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. तर खूप मोठे काही पॉईंट आहेत, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मी एक ना एक पॉईंट एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर मी व्हिडिओ चालू करण्याअगोदर सांगतो की आपले 6000 सबस्क्रिप्शन फॅमिली कंप्लीट करायला फक्त आणि फक्त 80 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, तुम्हाला एक्झाम अपडेट, शैक्षणिक अपडेट मिळत राहतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बामू युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जास्त. तर बघा, सर्व संबंधितांना कळविण्यात येते की COVID-2019 प्रादुर्भावामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत उन्हाळी 2020 ऑक्टोबर 2020 पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. जे विद्यार्थी ऑफलाईन OMR शीटच्या माध्यमातून परीक्षा देणार होते त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नजीकच्या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्याव्यात अशी सूचना विद्यापीठामार्फत देण्यात आल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचे महाविद्यालयाव्यतिरिक्त विद्यापीठाशी संलग्नित इतर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या आहेत. ठीक आहे, अथवा त्यांच्याच महाविद्यालयातून परीक्षा दिलेल्या आहे. विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षापैकी बहुतांश अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर, आता शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि तुम्हाला एक खूप महत्त्वाचा अपडेट मी सांगणार आहे. एक फॉर्म फिल करायचा आहे तुम्हाला आणि सबमिट करायचा आहे. परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन OMR शीटच्या माध्यमातून परीक्षा दिलेली आहे अशा काही विद्यार्थ्यांचे निकाल RR मध्ये आहेत, म्हणजेच राखीव आहेत रिझल्ट, ठीक आहे, राखीव आहेत, त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व संबंधितांना कळविण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांचे निकाल RR मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली असेल त्या परीक्षा केंद्रावरील प्राचार्य परीक्षा केंद्र प्रमुखांच्या मार्फत त्यांच्या सह्या शिक्क्या पेपरला बसल्याबाबत उपस्थिती अहवालसोबतच्या विवरणपत्र अमध्ये नमूद माहिती अचूक भरून संबंधित परीक्षा केंद्रात सादर करावी. आता ठीक आहे, जर तुम्हाला हा विवरणपत्र दिलेला आहे, तुमचं व्यवस्थित इन्फॉर्मेशन भरून व्यवस्थित इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. हे फक्त जे विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा RR मध्ये दाखवत आहे बामू युनिव्हर्सिटीच्या त्यांच्यासाठी आहे. तर नीट लक्ष द्या, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. सर्व संबंधितांना कळविण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांचे निकाल RR मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली असेल त्या परीक्षा केंद्रावरील प्राचार्य परीक्षा केंद्र प्रमुखांच्या मार्फत त्यांच्या सह्या शिक्क्या पेपरला बसल्याबाबतची उपस्थिती अहवालसोबतच्या विवरणपत्र अमध्ये नमूद अचूक माहिती भरून सबमिट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर पुढे मी एक्सप्लेन करलंच हे विवरणपत्र अ. तर बघा, सदरील माहितीचे विवरणपत्र व उपस्थिती अहवाल ज्या त्या प्राचार्य परीक्षा केंद्र प्रमुख यांनी विद्यापीठात सादर करावा. सर्व प्राचार्य परीक्षा केंद्र प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांच्या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे तसे त्यांचे निकाल RR मध्ये राखीव आहेत अशा विद्यार्थ्यांच्या निदर्शनास सदरील बाब आणून देण्यात यावी व सोबतचे विवरणपत्र भरून उपस्थित अहवाल विद्यापीठास आपल्या मार्फत सादर करण्यात यावा. ही विनंती अशी केलेली आहे. तर सदरील माहिती प्राधान्यक्रमाने विद्यापीठ पाठविण्यात यावी व विद्यापीठात सहकार्य करावे असे प्राचार्यांशी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता जे विद्यार्थ्यांचा रिझल्ट RR मध्ये आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं ही अपडेट आहे. एक सर्क्युलर आलेलं होतं आणि हा व्हिडिओ स्वतः बघू नका, तर जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर हे तुम्हाला एक विवरणपत्र आहे, हे तुम्हाला व्यवस्थित भरून प्राचार्याशी, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम दिलेली आहे ज्या कॉलेजमध्ये, तेथील प्राचार्याची सह्या शिक्का हे करून सबमिट करायचं आहे. ठीक आहे, तर इथं तुमचं व्यवस्थित फिल करायचं, तुम्ही तुमचा PRN वगैरे काय तो, तुमचा पेपर कोणता आहे, त्याची काय दिनांक ते टाकायचं, हे व्यवस्थित फिल करायचं आणि सबमिट करायचं आहे. आता ही टीप बघा, खूप महत्त्वाची आहे. सदर विवरणपत्र व उपस्थिती अहवाल संबंधित परीक्षा केंद्र प्रमुख प्राचार्य यांच्यामार्फत विद्यापीठात सादर करावा ही विनंती. ठीक आहे,
जर एक अशा प्रकारे एक अपडेट होतं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असेच जर बामू युनिव्हर्सिटीविषयी अपडेट पाहिजे असतील तर अमरनाथ अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्हाला एक्झाम अपडेट, मोटिवेशनल व्हिडिओज, स्टुडंटविषयी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ टाकत राहणार आहे. धन्यवाद.